मराठा आंदोलनकर्ता मनोज जरांगे पार्टी द्वारा अनशन छोड़ने के बाद राज्य की सियासत में संभ्रम की स्थिति है, जिसके चलते विपक्ष मंत्री विजय वडेट्टीवार ने सवाल या निशान उपस्थित करते हुए सरकार से प्रश्न किया है कि मनोज जरांगे पाटिल का अनशन छूटना मतलब मराठा आरक्षण के मुद्दे से सरकार मुक्त हो गई है। क्या इस प्रश्न का जवाब सरकार ने जनता को देना चाहिए? देर आहे दुरुस्त आहे। सरकारची भूमिका जरांगे पाटलाचं उपोषण सोडण्यामध्ये उशीर केला, पण उपोषण सुटलं याचा आनंद आहे। एखादा व्यक्ती समाजासाठी आपलं जीव टांगणीला लावतो किंवा वेठीस धरतो, आणि अशा स्थितीमध्ये सरकारची भूमिका हे उपोषण सोडवण्यासाठी यापूर्वी असायला पाहिजे होती, परंतु उपोषण सुटलं म्हणजे मराठा समाजाचं आरक्षणाचा मुद्दा सुटला का हे समाजाला उत्तर सरकार देईल, मी त्या देईन मी देण्यापेक्षा। त्यांनी जो काही वेळ दिला असेल, काय दिलं असेल, काय चर्चा झाली, आणि ते सरकारची जबाबदारी आहे। उपोषण सोडवलं ही जबाबदारी आहे, आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारीसुद्धा सरकारचीच आहे। तोही मुद्दा लवकर सरकार सोडवेल अशी आमची अपेक्षा आहे। दुसरा विषय की आता मुख्यमंत्री महोदयांनी जरांगे पाटलांचं उपोषण सोडवलं आणि मरा आमच्या ओबीसी समाजामध्ये प्रचंड संभ्रम या निर्माण झालेला होता, त्यामुळे या सगळ्या आरक्षणावरून, जरांगे पाटलाच्या उपोषणावरून नव्हे तर या आरक्षणावरून मराठा ओबीसीमध्ये जो वाद होता, त्यामुळे आता मराठा ओबीसी समाजाला सुद्धा मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त करण्याची आवश्यकता आहे, विश्वास देण्याची आवश्यकता आहे की तुमच्या आरक्षणाला आम्ही कुठेही धक्का लागू देणार नाही, आम्ही चुकीचं काही करणार नाही, सरसकट ओबीसीचे प्रमाणपत्र आम्ही देणार नाही, आणि त्याबरोबर जिथे ओबीसी समाजाचे तरुण आमरण उपोषणाला बसले त्याही ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी यावं आणि आपलं त्यांचंही उपोषण सोडवावं। कारण आता मुख्यमंत्री आपला सरकारला जागोजागी उपोषण सोडवणं आणि आंदोलन समाप्त करणं हेच काम आता शिल्लक आहे, यापेक्षा सरकारकडे दुसरं काम काही आता शिल्लक नाही, आणि त्यामुळं त्यांचा अधिकाधिक वेळ सरकारने मुख्यमंत्र्यांनी दोनही उपमुख्यमंत्र्यांनी या आंदोलन मिटवण्यामध्ये उपोषण सोडवण्यामध्ये जरा आपला वेळ घालवावा, तर महाराष्ट्रातील जनता निश्चित काही करत आहे अशी शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर दिल्याशिवाय राहणार नाही।